नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांना माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून विजन गव्हर्नमेंट जॉबकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस दरवर्षी येतो, आपण दरवर्षी याला अगदी जोशाने उत्साहाने साजरा करतो, मात्र यावर्षी हा स्वातंत्र्य दिन सर्वांनी काहीतरी नवीन करून साजरा करायला हवा. आज आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे, स्वतःच्या मनाशी संवाद करण्याची गरज आहे. मनाशी खरंखरं विचारून बघा की मी काय करतोय, माझ्यामध्ये मानवता आहे का, दुसऱ्या व्यक्तीसाठी मी काही चांगलं केलं आहे का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या मनाला आज प्रामाणिकपणे द्या. या देशात जन्म मिळाला हेच स्वतःसाठी भाग्याची गोष्ट आहे. ही आपली भारतमाता आपल्यासाठी आई समान आहे, तर या आईसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का. चला तर मग आपण आज एक नवीन संकल्प करू. हा काही अधिकारी बनण्याचा किंवा वर्षभर अभ्यास करण्याचा असा संकल्प नाही आहे. हा संकल्प आहे एक चांगला व्यक्ती बनण्याचा, एक असा व्यक्ती जो या देशातील प्रत्येक घटकाचे दुःख स्वतःचे दुःख समजेल. एक असा चांगला व्यक्ती आपल्याला बनायचा आहे जो सर्वांशी आदरभावाने व समंजसपणे वागेल. असा व्यक्ती जो राग द्वेष या दुर्गुणापासून मुक्त असेल. आपल्याला असा चांगला व्यक्ती बनायचा आहे जो जाती धर्म या पलीकडे जाऊन मानवतावाद हा धर्म जपणारा असेल. आपल्याला असा चांगला व्यक्ती बनायचा आहे जो पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, झाडांवरती वृक्षांवरती प्रेम करेल. तर आपल्याला असा चांगला व्यक्ती बनायचा आहे. आणि हा अगदी सोपा संकल्प आहे, कारण या सगळ्या कृती आपल्या रोजच्या जीवनावर आधारित आहेत. आपण कुणाला किती आदरभाव द्यायचा, आपल्याला रागावरती आपलं कसं नियंत्रण असलं पाहिजे, आपण या द्वेष या दुर्गुणापासून कसं मुक्त व्हायचं आहे, हे सगळं आपल्या रोजच्या कृतींवरती डिपेंड आहे. आणि हा त्याच्यामुळं अगदी साधा सोपा संकल्प आहे, ज्याची अंमलबजावणीसुद्धा करणं खूप सोपं आहे. फक्त आपल्या मनावरती आपलं कंट्रोल असलं पाहिजे, एवढंच या संकल्पातून साध्य करायचं आहे. तर मला आशा आहे की आपण चांगला व्यक्ती बनण्याचा संकल्प तरी नक्कीच हा दृढ संकल्प करू शकतो. आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आपल्या देशाला, आपल्या भारत मातेला हे गिफ्ट नक्की देऊ शकतो. तर आज स्वतःशी प्रण करा की मी एक नक्की चांगला व्यक्ती बनेल. तर मला आशा आहे की तुम्ही याच्यावरती नक्की विचार कराल. माझ्याकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम.